तर सरकार आरक्षण देण्याच्या बाजूने असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. आरक्षण देताना कायद्याच्या चौकटीत बसलं पाहिजे असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. सरकार आरक्षण देण्याच्याच बाजूचं आहे, परंतु ते देताना ते कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसलं पाहिजे. मागच्या दोन वेळेला दिलेलं आरक्षण एकदा हायकोर्टाने नाकारलं, एकदा सुप्रीम कोर्टाने नाकारलं, तसं होऊ नये त्या पद्धतीचं प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून न्यायाधीश शिंदेंचे एक समिती नेमलेली आहे, ते त्याच्याबद्दलचा अभ्यास करतायत हे आपल्यालाही माहिती आहे.